इधर इनके बाप का राज है क्या? ये बोलते ना कानून अंदर यूरोपन अंदर कानून तुर्को बिटी रहे हैं मैं हूं सैयद अजद। इस वक्त हम आरटी नगर बीबीएमपी ऑफिस के सामने मौजूद हैं। यहां पर इस वक्त हमारे साथ मोहतरम बाबू साहब हैं। एक बात सामने आई है कि बीबीएमपी की जानिब से इन पर जो है कंप्लेंट्स हुई है, इसलिए कि इन्होंने जो बैनर्स लगाए थे इनके बैनर्स को जो है उखाड़ फेंका गया, इस पर इन्होंने रोक लगाने की जो कोशिश की तो ये बात सामने आई कि वो एक आम लोग थे, आम नागरिक थे जिन्होंने बैनर को उखाड़ा। वो कौन लोग थे जिन्होंने बैनर उखाड़ा? बैनर जो निकाला है, हमारा खड़ा राजस्व का प्रोग्राम था 13 तारीख को, 12 तारीख को 1 बजे बीबीएमपी घर को आको बोल को बैनर निकालते थे। मैं ऑफिस में बैठ लगे था जब वो छोकरा ने मुझे फ़ोन करे ग्राउंड के पास बैनर निकालने करके, मैं गया तो पूछा तो उन्हें परवेज छोकरा, उन्हें गुलबर्गा वाला गुलबर्गा से इन्हें MLA क्या करे वन 50 जन उन 50 आदमी को बुला के इधर रख के बैनर निकालना, छोटा मोटा कलेक्शन करना, इसके वास्ते उन्हें गुलबर्गा बीजापुर से बना के इधर रूम लेके रखा, इलेक्शन एडिंग गलटा कराना उसका काम हो। गुलबर्गा का बुला MLA का आदमी करके मैं छोड़ के भेज दिया। इसके बाद MLA फर्ज करके सिद्धरामैया से फ़ोन करा कर FIR कराया, FIR करा के उसके वास्ते BBMP ऑफिशियल FIR BBMP इंजीनियर को फोर्स करके FIR करा के उसके वास्ते एक मैं बात बोलना चाहता हूँ। सेंट्रल गवर्नमेंट ईडी और इनकम टैक्स और CBI ये बुला कर रही है, यहाँ का लोकल MLA BBMP ऑफिसर पुलिस ऑफिसर्स को बुला के लोगों को धमका के पानी कट कराते हैं। मेरे साथ बाबू के साथ JDS को कोई गया तो पानी का कट कराता है और कोई गया तो लौड़ी लिस्ट दिलाता हूँ और के बोलता है। हाँ मैं जानता हूँ थोड़े लड़के बराबर नहीं है, उनको लौड़ी लिस्ट दिलाता हूँ और के हमारा लोकल छोकरा नहीं ऐसा जो कड़ा वेदी के में एक छोकरा था, क्या नाम उसका, तंजीर करके उसे गाँव खाली करवा दिया, गाँव गुंडा डाल के बल्लू करके छोकरा है। हाँ उनके छोटे मोटे गलत हैं, जब हुकूमत ही अच्छा होने के वास्ते आदमी को एक मौका दीचे यहाँ का MLA उनको फ़ोन करके गुंडा हक दिला तुम करके फ़ोन करके डराता है, उन्हें भी यहाँ का एक्सकर्वेटर है ना, एक्सकर्वेटर पर यहाँ का वोटर है ना, यहाँ का बैठती सुरेश यहाँ का वोटर है, यहाँ वोटरों को तकलीफ देते हैं। कौन भी अगर बाहर से आ रहा था बाबू के साथ या दूसरी पार्टी को गया तो गुंडा हक दिलाते कहते हैं, कौन भी पुलिस ऑफिसर किसका भी बात नहीं सुना तो सिद्धरामैया से फ़ोन कराते हैं। ये कॉन्टेक्ट थी आने वाले टाइम पर हेबल के हम इसे सबक सिखा को यहाँ से फिर खाली करा को भेजना, उन्हें काउंसिल का इलेक्शन हार को यहाँ को MLA इलेक्शन जीतिया, माइनॉरिटी की वोट से जीतिया, माइनॉरिटी को इतनी तकलीफ देता है, माइनॉरिटी के छोकरदान को गुंडा दिलाता है, उनके छोकरदान को बुलाकर को भेज डालता है। ये कान तक सही करके आने वाले दिनों में यहाँ के अवाम काम करना। नहीं नहीं शमशेखर को कोई बुलाया नहीं, वो MLA के घर में रहेंगे, वो MLA बुला के उधर से सिद्धरामैया से ACP DCP को फोन कराता है, वो हमारे पास नहीं आता। तो अगला कदम क्या होगा आपका? इंशाल्लाह स्टेक कर दी, अगर ऐसा रहा तो पूरे एप्पल में आज अभी एक बैनर लगा हुआ है, अभी एक बैनर लगा है कांग्रेस का, एक एक महीना रहता है, JDS का बैनर फंक्शन से पहले निकल देती, इधर इनके बाप का राज है क्या? ये बोलते ना कानून अंदर यूरोपन अंत कानून तुर्को बिटी इन MLA ऐनो तुर्को बिटी यूरोपन कानून अंत। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗರು ನಮಸ್ಕಾರ. ಕನ್ನಡ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಬಿಬಿಎಂಪಿ ಆಫೀಸ್ನ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಂತಿದ್ದೀವಿ. ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಂಘಟಕರು ಸೇರಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಾವು HMT ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಾಗ ಕನ್ನಡ ಪರ ಬಾವುಟಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ವಿ. ಆ ಹಾಕಿದಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಲವು ದುಷ್ಕರ್ಮಿಗಳು ಇಲ್ಲಿನ MLA ಚೇಲಗಳು ಅನ್ಕೊಂಡು ಬಂದು ನಮ್ಮ ಬ್ಯಾನರ್ ಗಳನ್ನ ಕನ್ನಡದ ಬ್ಯಾನರ್ ಗಳನ್ನ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬ್ಯಾನರ್ ತೆಗೆದಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಇನ್ನೆಷ್ಟು ಧೈರ್ಯ ಇರಬೇಕು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಪರ ಬಾವುಟಗಳನ್ನ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ. ಆ ಒಂದು ಇದನ್ನ ತಡೆದಂತ ನಮ್ಮ ನಾಯಕರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಆರ್ಟಿ ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ FIR ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ದಾಖಲೆ ಮಾಡುವಂತ ಕಾರಣ ಏನು? ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಅಡಿಯಾಳರಾಗಿದ್ದೀವ, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ವೋಟ್ ಆಗಿದ್ಕೆ ನೀವು MLA ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರೋದು ರೀ, ನಿಮಗೆ ನಾವು ಸ್ಥಾನಮಾನ ಕೊಟ್ಟರು, ನಾವು ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡಲ್ಲ, ಗಾಳಿ ಕೊಡಲ್ಲ, ಏನು ಕೊಡಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು? ನಿಮ್ಮಂತ ನಾಯಕರು ನಮಗೆ ಬೇಡ, ನಿಮ್ಮ ನಾಯಕತನಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ನಮ್ದು. ಕನ್ನಡ ಪರ ಬಾವುಟನ ತಾವು ಆರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ನೀವೆಂತ ನಾಯಕ್ರಿ? ನಾಲ್ನಾಯಕ್ ನಾಯಕರು 40% ಸರ್ಕಾರ ನಾವೇ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು,
ನಮ್ಮ ಕುಮಾರಣ್ಣ ರೈತ ಪರ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇರೋರು ನಿಮ್ಮಂತವರು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಏನ್ರಿ ಹೋಗಿ ಕಟ್ಟಂತ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಗಳಿಗೆಲ್ಲ 40 ಲಕ್ಷ 4 ಲಕ್ಷ 20 ಲಕ್ಷ ವಸೂಲಿ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ನೀವು ಬಡವರ ರಕ್ತಗಳನ್ನ ಹೀರ್ತಿರಲ್ಲ ನಿಮ್ಮಂತ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಬಾವುಡನ್ನ ಕೇಳೋದಿಕ್ಕೆ ಅವರು ಏರಿ ಹೆಕ್ಕಿದೆ ಅವರು ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಅವರು ಮತ್ತೊಂದು 15 ದಿನ ಇರುತ್ತೆ ನಮ್ಮದು ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ ಕಿತ್ತಾಗ್ತಾರೆ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಪರ್ಮಿಷನ್ ಬಿಬಿ ಕಮಿಷನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಾನೂನು ಒಂದೇ ಮಾಡಿ ಅವರಿಗೊಂದು ಕಾನೂನು ನಮಗೊಂದು ಕಾನೂನು ಮಾಡಬೇಡಿ ನೀವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ರೀತಿ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮದು ಒಂದು ದಿನ ಕಿತ್ತಾಗ್ತೀರಿ ಅವರು 15 ದಿನ ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಇರ್ತೀರಿ ಇದು ಯಾವ ನ್ಯಾಯ ರೀ ಯಾವ ದೈ ನ್ಯಾಯ ಕೇಳೋ ಯಾರು ಇಲ್ವಾ ಕನ್ನಡ ಬಾಡಿನ ಕಿತ್ತಾಗ್ತೀರ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟೇ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಸಾರ್ವಭೌಮ ಬಿಸಾಗಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಬಾವುಟನ ಅಲ್ಲಿ ಹಂಪಿ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಕಿತ್ತಾಗಿರೋದು ಬೋಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಇರಲಿ ನನ್ನ ಧಿಕ್ಕಾರ ನಾನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಾನು ಬೈರ್ತಿ ಸುರೇಶ್ ಎಂ ಎಲ್ ಎ ಎಕ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ಪಡ್ರಿ ವಾಜಿದ ಮೇಲೆ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಪೊಲೀಸರು ನನ್ನ ಎಫ್ ಐ ಆರ್ ತಗೋತಾ ಇಲ್ಲ ಇವ್ರದ್ದು ಎಂ ಎಲ್ ಎ ಎಲ್ಲ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕಡೆಯಿಂದ ಫೋನ್ ಮಾಡಿಸ್ತಾನಂತೆ ಅವ್ನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾನೆ ನಾನು ಹೋಗಿ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಇವ್ರಿಬ್ಬರ ಮೇಲೆ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿಂದ ಸೀದಾ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀನಿ